नमस्कार, मी मयुरी स्वागत करत आहे तुमचे. कसे आहात? सर्व मजेत ना? आज मी बनवणार आहे तिळगुळ बनवणार आहे. दोन प्रकारचे बनवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक पाकातली लाडू बनवणार आहे, तिळगुळ लाडू, आणि एक बिना पाकाचे बनवणार आहे. तर पाकातले लाडू आपण केले ना की मग ते कडक होतात, किंवा ह्याच्यामध्ये आपण तिळगुळ आपलं अर्धे बनवपर्यंत कढईतलं सारं नाही ते घट्ट होतं, म्हणजे कडक होतं. तर तसं होऊ नये म्हणून मी एक खास ट्रिक सांगितली, ते तुम्ही नक्की पुढे बघा काय कोणती ट्रिक सांगितली ती, आणि गुळाचा पाक कसा ओळखायचा. आणि बिना पाकातले लाडू अगदी एका दोन स्टेपमध्ये अगदी होतात आणि एकदम झटपट असे होतात लाडू, म्हणजे पटकन असे होतात आणि जास्त टाईम लागत नाही काय नाही, आणि आरामशीर 2 ते 3 महिने टिकतात दोन्ही पण, दोन्ही प्रकारचे लाडू. तर आता आपण सुरुवात करूया आणि मस्त असे तुम्ही पुढे तुम्हाला दाखवतेच मी की कसा आवाज येतो मस्त असे तिळाचे लाडू, आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ घालायचे. तर आपण ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पदार्थ घातले, त्याच्यामुळे तिळगुळ आहे ते आपले चांगले छान दिसतात आणि मस्त असे लागतात, आणि बघू शकते मस्त असे शायनिंग आलेली आहे ह्याला ह्याच्यामध्ये तिळाच्या लाडूवरती. आता आपण सुरुवात करायचे मस्त असे तिळाचे लाडू बनवायचे आहेत आपण दोन प्रकारचे, आणि तिळाची पोळी, अजून तिळाची चिक्की, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याची पण व्हिडिओ लवकरच येईल. भोगीची भाजी अजून आपल्याला करायची आहे. हे पाकातले लाडू आहेत आणि हे एक बिना पाकातले लाडू आहेत. तर आता आपण सुरुवात करूया कसे करायचे आहेत ते. हे बिना पाकातले लाडू आहेत, बघू शकता किती मस्त असे झालेले आहेत. चला आता आपण सुरुवात करूया. इथे मी तीळ घेतलेले आहेत आणि सफेद तीळ घेतलेले आहेत, म्हणजे बिना पॉलिशचे घेतले आहेत. अनपॉलिश असतात ना ते तीळ घ्यायचे कधी पण. त्याच्यासाठी 1/2 किलो तीळ घेतलेत, 2 चमचे पाणी घेतले, जायफळ आणि वेलचे कुटून घेतलेले, काळे तीळ घेतलेत 1 चमचा आवडीप्रमाणे, ड्रायफ्रूट्स शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, तूप लागणार आहे 2 चमचे, आणि गुळ घेतलेले 1/2 किलो. म्हणजे आपल्याला प्रमाण 1/2 किलो तीळ घेतले तर 1/2 किलो गुळ लागायचं आहे लागणार. तर आता आपण पहिल्यांदा कढईमध्ये तीळ आहेत ते भाजून घ्यायचे, आणि तीळ भाजायला 1/2 किलो तीळ भाजायला मला कमीत कमी 10 मिनटं लागलेली आहेत, आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. कुठेच फास्ट गॅस करायचा नाही, फास्ट गॅस केलं तर मग आहे ना तीळ आहे ना चांगले असे भाजले जात नाहीत. आणि ह्याच्यामध्ये काळे तीळ पण घालायचे आहेत पांढरे तिळामध्ये, म्हणजे मस्त असे तिळगुळ आहेत ना मस्त असे होतात. आणि काळे तीळ पण, काळे तिळाचं पण महत्त्व आहे ह्याच्यामध्ये, तर काळे तीळ पण घालायचे आहेत आपल्याला. आता 10 मिनटानंतर तीळ भाजून झालेत, तर इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि 1/2 किलो गुळ घेतलेलं आहे चिरून ह्याच्यामध्ये मी, आणि 2 चमचे पाणी घालायचे ह्यामध्ये आपण. ह्याच मंदच आहे आपला, आणि आता हे चांगलं गुळ आहे ना ते आपण चांगलं वितळवून घ्यायचं आहे. गुळाचा पाक कसा ओळखायचा आपल्याला, जर कडक कुरकुरीत असे पाहिजे असतील लाडू तर मग आपल्याला चिक्कीचा गुळ वापरायला लागेल. हा मी साधा गुळ वापरलेला आहे. साधा गुळामध्येच आपण चांगले असे खुसक मस्त असे नरम असे आपण लाडू करू शकतो आहे. हे बघा असा जेली टाईप झाला आहे पाक असा, आणि असा गोळा होतो आहे रब्बरसारखा. तर असा आपला पाक तयार झालेला आहे, आणि आता मी गॅस बंद करते आहे. बघू शकते गॅस बंद केलेला आहे, तरी पण मी परत एकदा कढईमधून एकदा मिक्स करते, कारण पाक गरम आहे त्याच्यामुळे आपण एकदा मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर मग पाक घट्ट होईल. आपण जे बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत स्लाईस करून ते घालायचे त्यामध्ये. शेंगदाण्याचं कूट घालते याच्यामध्ये मी, एक छोटी वाटी भर, म्हणजे साधारण 50 ग्रॅम मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मंदाचेवरती भाजून. आणि यामध्ये आता आपण तीळ भाजून घेतले ते घालायचं आहे. गॅस बंद केलेला आहे मी, आणि चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आत्ता हे मिश्रण पातळ वाटत असेल, पण नंतर जसंजसं ते सुकत जाईल ना तसतसं ते घट्ट होत जाईल. तर ह्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक तवा घ्यायचा आहे आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. 5 मिनटं तवा गॅसवरती गरम करायचं चांगलं, आणि त्या तव्यावरती आपल्याला ही कढई ठेवायची. आणि आता चमच्याला तूप लावून, आपण एका प्लेटला पण तूप लावलेलं आहे मी, तर त्या चमच्याच्या साहाय्याने आपण आहे ना ह्याचे आपण तिळाचं जे लाडूचं सारण केलेलं आहे ते सारण आपण चमच्याच्या साहाय्याने असं प्लेटमध्ये घ्यायचं की, तर त्यामुळे आहे ना त्यामुळे आपल्या हाताला चटका लागत नाही. हाताला पाण्याचा हात किंवा तुपाचा हात घेऊन आपण लाडू वळून घ्यायचे ते, आणि जास्त असा गोल आपण आकार देत बसायचा नाही. पटकन असे आपण जेवढा आकार देता येतो तेवढा आपण आकार द्यायचा आहे. आणि सर्व पटापट जे आपण सारण प्लेटमध्ये घेतलेलं आहे ते सारण आपण सारणाचे आपण लाडू करून घ्यायचे. बघू शकता असे लाडू ओढले जातात आहे चांगले असे. जास्त गोल गरगरीत आपण करत बसायचं नाही, नंतर आपण ते करायचं आहे. हे बघा हाताला थोडे चटके लागणारच,
तूप थोडंसं किंवा तेल लावलं तर मग हे होते. आणि बघा आता हे सर्व लाडू वळून घेतलेत आणि ते लाडू सर्व वळून झाल्यानंतर परत आपण जे पै लाडू वळलेले होते त्याला आपण परत एकदा शेप द्यायचा आहे. गोल असा मस्त आकार येतोय, गोल घरघरीत असा आकार येतोय. बघू शकताय कुठे म्हणजे असा वाकडा तिकडा होत नाही लाडू, एकदम असे गोल लाडू होतात आहे. अशाच प्रकारे सर्व लाडू मी करून घेणार आहे. आता हे लाडू झालेत, आता परत दुसरं कढईमध्ये मी हे सारण ते मी परत चमच्याच्या साह्याने असं करते मी. हे बघा अशा प्रकारे सर्व करून घ्यायचेत. हे सर्व लाडू केलेत आणि पहिले लाडू केलेले ते मी बाजूला प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. आणि हे पण लाडू बघू शकताय सारण थंड झालेलं नाही किंवा कडक पण झालेलं नाही, कारण आपण तवा चांगला गरम करून त्याच्यावरती कढई ठेवलेली. आणि हे लास्टला सारण राहिले ते पण बघा त्याचे पण लाडू अगदी सहज होते, ते कडक अजिबात झाले नाहीत. तर हे आपले ला झालेले आहेत. आणि आता आपण प्रकार दोन बघायचा आहे, त्यासाठी मी सेम साहित्य घेतलेलं आहे. आपलं 1/4 किलोच तीळ घेतलेले आहेत, त्यासाठी मी पहिले जे साहित्य दाखवलेले तेच घेतलेले आहेत. काळी तीळ पहिल्यांदा भाजून घेते मी यामध्ये. इथे मी 2 ते 2.5 चमचे काळे तीळ घेतलेले आहेत आणि ते चांगले भाजून झाल्यानंतर आपण सफेद तीळ पण भाजून घ्यायचेत. ते पण 1-10 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचेत मंद आचेवरती आणि सारखं हलवत राहायचं. बघू शकते कलर चेंज झाला आहे आणि तीळ असे उडतात आहे. तीळ असे उडायला लागले ना म्हणजे तडतड करायला लागले की समजायचं की तीळ आपले भाजलेले आहेत. आणि इथे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हे तीळ काढून घ्यायचेत. मिक्सर जारमध्ये काढून आपण एकदा प्लस पॉईंटवरती आपण फिरून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये गूळ घालायचं आहे. 1/4 किलो गूळ इथे चिरून घेतलेलं आहे मी यामध्ये. 1 ते 1.5 चमच्यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे चांगले बाइंडिंग येते लाडूला. आणि नंतर मग यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालायचं आहे यामध्ये 100 ग्रॅम. आणि इथे मी सफेद ती आपले ते ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स काही आहेत आणि काळे तीळ घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पिस्ता स्लाइस आहे त्याच्यामध्ये. आता हे आपण एका ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया. सुक्कं सारण जरी दिसत असेल तुम्हाला तरी त्यामध्ये मस्त असं ओलावा आहे यामध्ये. आता जायफळ आणि वेलची पावडर होती ती आपण ह्याच्यामध्ये घालायची. आता सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचे. परत 2 चमचे मी तेल तूप घातलेलं आहे आणि लाडू वळून घे आणि लाडू वळून घेते. बघू शकताय लाडू असे वळले जातात आहे. जर सारण तुमचं एकदमच असं सुक्क झाले असेल तर 2 मिनटं तुम्ही कढईमध्ये गरम करून तुम्ही लाडू वळून घेऊ शकता तरी पण चालेल. पण मंद आचेवरतीच तुम्ही हे सारण आहे ना कढईमध्ये गरम करायचं आहे. फास्ट गॅसवरती केलं तर मग त्याचा करपट असा वास येईल करपल्यासारखा. तर बघू शकताय मी पाक म्हणजे कढईमध्ये गरम न करताच वळते. तर तुमचं जर बाइंडिंग येत नसेल ह्याला तर परत एकदा सांगते कढईमध्ये तुम्ही 2 ते 3 मिनटं असं गरम करा हे सर्व सारण आणि नंतर मग तुम्ही लाडू वळून घ्या. तरी पण लाडू छान लागतात, मस्त असे होतात, खुसखुशीत असे लाडू होतात, अगदी एका हाताने तोडता. तुम्ही आवाज बघितलाच आपण प्रकार एक के लाडूचं केलेला ते लाडू होते. आणि तशाच प्रकारे सर्व लाडू मी करून घेतलेत. आणि हे बिना पाकातले लाडू आणि हे पाकातले लाडू बघू शकताय मस्त असे. मी ते एक तोडून दाखवते तुम्हाला लाडू, मस्त असा लाडू होतो. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. लाडू बघू शकताय मस्त असे लाडू झालेले आहेत. तिळगुळ आरामशीर 2 ते 3 महिने टिकतात आपले हे लाडू. आणि थंडीमध्ये खाल्लेच पाहिजे तिळाचे लाडू. आणि आता भोगीची भाजी ची पण व्हिडिओ लवकरच येईल रेसिपी. अजून तिळाची पोळी, तिळाचे वड्या सर्व रेसिपी अपलोड करणार आहे मी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून माझ्या काही रेसिपी आहेत त्या पण नक्की